गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आई एम काजल रणदिवे, वेलकम इन महाराष्ट्रस नंबर वन प्लॅटफॉर्म टिकर मराठी यूट्यूब चॅनल. सो आज आपण काय बघणार आहोत, आज आपण पीएमसी चे क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. म्हणजेच काय, पुणे महानगरपालिका 2022, ठीक आहे, ज्यामध्ये तुमचे किती पोस्ट आहे, सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंक लेखक, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षण, हे जे काही चार पोस्ट आहे ह्यासाठी तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट ऑब्व्हियसली तिथे असणार. तर त्यासाठी तुमचे क्वेश्चन्स या अकॉर्डिंग, ह्या सिलेबसच्या अकॉर्डिंग सेट केलेले जे क्वेश्चन्स आहेत इंग्लिशसाठी, ते मी आज तुमचे घेणार आहे, ठीक आहे. तर तुमच्याकडून मी करेक्ट आन्सर ऑब्व्हियसली आलेच पाहिजे आज तुमच्याकडून करेक्ट आन्सर, ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, पॉइंट आउट द करेक्ट अँटोनिम ऑफ अप्रूव फॉर्म दिस गिवन बिलो. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे की हा जो अप्रूव वर्ड आहे ह्याचा अँटोनिम तुम्हाला फाइंड आउट करायचे, म्हणजेच ऑपोजिट वर्ड. तर काय येणार, एक्सेप्ट, रिजेक्ट, डिसअप्रूव, प्रूव, काय येणार, पटापट आन्सर द्या, काय येणार, पटापट आन्सर द्या. अप्रूव म्हणजेच काय, अप्रूव म्हणजे ऑफिशियली एक्सेप्ट करणं, म्हणजेच काय, ऑफिशियली एक्सेप्ट करणं, ठीक आहे. तर त्याचं काय येणार, व्हेरी गुड, दोज वर गिवन ऑप्शन नंबर थर्ड, दॅट इज अ करेक्ट, डिसअप्रूव म्हणजेच रिजेक्ट करणं. आता अप्रूवचं एक्सेप्ट हा सिमिलर आहे, म्हणजे फर्स्ट येणार नाही, रिजेक्ट करणं म्हणजे तेही येणार नाही, तर मग ऑप्शन नंबर थर्ड दॅट इज अ करेक्ट, डिसअप्रूव, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम अमॉंग द अल्टरनेटिव्ह. आता या चारही मधून तुम्हाला करेक्ट स्पेलिंग काय आहे ती मला सांगायची आहे, पटापट आन्सर द्या. अबरन्स ची करेक्ट स्पेलिंग काय येणार, काय येणार, व्हेरी गुड, दोज आर गिवन ऑप्शन नंबर थर्ड दॅट इज अ करेक्ट, अबरन्स ची करेक्ट स्पेलिंग काय, ए बी एच ओ डबल आर ई एन सी ई, ही अबरन्स ची करेक्ट स्पेलिंग आहे. इट मीन्स दोज आर गिवन ऑप्शन नंबर सी थर्ड दॅट इज अ करेक्ट. द न्यूज पेपर रॉंगली डॅश द स्टेटमेंट टू द होम मिनिस्टर, द करेक्ट वर्ड टू बी फिल इन द ब्लँक. या ब्लँक मध्ये तुम्हाला ह्या चारी पैकी करेक्ट वर्ड कोणता आहे तो तिथे तुम्हाला ऍड ऑन करायचा आहे, ठीक आहे. काय येणार तिथे, अप्लाइड येणार, अलॉटेड येणार, अट्रिब्युटेड येणार की असाइन येणार, काय येणार, पटापट सांगा, पटापट सांगा. अप्लाइड म्हणजे काय, तर लागू केले. अलॉटेड म्हणजे काय, वाटप केले, ठीक आहे. अप्लाइड म्हणजे काय, लागू केले, अलॉटेड म्हणजे वाटप केले, ठीक आहे. त्याच्यानंतर मग असाइन म्हणजेच काय, तर नियुक्त केले, नियुक्त केले, ठीक आहे. पण इथे काय वापरले, द न्यूज पेपर रॉंगली डॅश द स्टेटमेंट, म्हणजे न्यूज पेपरने रॉंगली काहीतरी स्टेटमेंट दिले कोणाबद्दल, तर होम मिनिस्टर बद्दल. मग इथे काय येणार, रॉंगली दिलंय तर काय येणार इथे, व्हेरी गुड, अट्रिब्युटेड, अट्रिब्युटेड येणार, कारण की त्यांनी न्यूज पेपर मध्ये होम मिनिस्टर बद्दल रॉंग स्टेटमेंट दिलेली होती. तर इथे करेक्ट वर्ड काय बसेल, तर अट्रिब्युटेड बसेल, ओके. दोज आर गिवन ऑप्शन नंबर थर्ड दॅट इज अ करेक्ट. सिलेक्ट द वर्ड ऑर फ्रेज विच इज नियरेस्ट इन मीनिंग टू द वर्ड कॉर्पोरल, ठीक आहे. आता हा जो वर्ड आहे त्याच्या नियरेस्ट कोणतं वर्ड आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचे, काय येणार, पटापट आन्सर द्या, काय येणार, व्हेरी गुड, कॉर्पोरल, ठीक आहे. फिजिकल येणार, कॉर्पोरल म्हणजे काय, तर शारीरिक, ठीक आहे. तर मग ऑब्व्हियसली त्याच्या नियरेस्ट वर्ड काय येणार, फिजिकल, ओके, व्हेरी गुड. फॅस्टिडियस रिफर टू द पर्सन हु, फॅस्टिडियस हा जो वर्ड आहे तो कोणत्या पर्सन साठी रिफर केला जातो, पटापट आन्सर द्या, कोणत्या व्यक्तीसाठी वापरला जातो हा फॅस्टिडियस वर्ड. फॅस्टिडियस हा अशा पर्सन साठी वापरला जातो, करा ट्राय, कशासाठी, हा कशासाठी, पटापट सांगा, बघा स्क्रीन दिसते तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे, सांगा. फॅस्टिडियस हा अशा पर्सन साठी वापरला जातो जो दोष काढण्यासाठी प्रवृत्त असतो, ऑब्व्हियसली, काय ना, ऑप्शन नंबर वन इज डिफिकल्ट टू प्लीज, तो ऑब्व्हियसली तो डिफिकल्ट आहे, त्याला प्लीज करणं म्हणजेच तो नेहमी
दोष काढण्यासाठी प्रवृत्त असतो. इट मीन्स ऑप्शन नंबर वन दॅट इज अ करेक्ट. इज ऑलवेज क्वाइट तर येणार नाही, फास्ट फ्रिक्वेंटली पण नाही, लाईक टू मच ऑफ फॅशन, त्याचा तर काही संबंधच येत नाही. ठीक आहे, दोज वर गिवन ऑप्शन नंबर वन दॅट इज अ करेक्ट. चूज फ्रॉम अमॉंग द गिवन अल्टरनेटिव द मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेज. द चेअरमॅन रिक्वेस्टेड द गेस्ट टू पुट अप विथ द इनकन्व्हिनियन्स. आता हा जो वर्ड आहे पुट अप विथ, या वर्डचं तुम्हाला सांगायचं आहे की त्याचा अल्टरनेटिव्ह मीनिंग काय ना. द चेअरमॅन रिक्वेस्टेड द गेस्ट टू पुट अप विथ द इनकन्व्हिनियन्स, काय येणार याचा अर्थ पटापट द्या. अबॉलिश, बिअर, वॉच, रिमूव, काय येणार इथे पटापट सांगा. पुट अप विथ इट मीन्स काय, तर सहन करणे, एखादी गोष्ट सहन करणे. मग काय येणार आता सांगा पटापट. रिमूव म्हणजे काढून टाकणे, वॉच म्हणजे बघणे, ते पण येणार नाही. राहिला अबॉलिश आणि बिअर, या दोघांपैकी काय येणार आता पटापट सांगा. सहन करणे याचा अल्टरनेटिव्ह वर्ड काय येणार. काय येणार याचा पटापट सांगा. वॉच बघणे, रिमूव्ह म्हणजे काढणे, ते तर येणार नाही. अबोलिश म्हणजे रद्द करणे, ते पण नाही येणार. राहिला काय बिअर. बिअर म्हणजे काय, तर सहन करणे. ठीक आहे, तर त्याचा अल्टरनेटिव्ह मीनिंग काय येणार, तर सहन करणे. ठीक आहे. मोनोपोलिस्ट इज अ पर्सन. मोनोपोलिस्ट इज अ पर्सन काय बोलतात. मोनोपोलिस्ट जो पर्सन असतो त्याला काय म्हणतात पटापट सांगा. हॅव्हिंग सोल राईट्स, त्याच्याकडे सोल राईट्स असतात, फ्यू राईट्स असतात, सम पॉवर्स असतात, की तो प्रमोट करतो समबडी पॉवर्ससाठी. ठीक आहे, हॅव्हिंग सम पॉवर्स टू प्रमोट समबडी, की हॅव्हिंग नो पॉवर्स, काय येणार पटापट सांगा मला आन्सर. मोनोपोलिस्ट मोनोपोलिस म्हणजे काय, तर मक्तेदारी. तर काय येणार, काय येणार पटापट सांगा, काय येणार त्याचा करेक्ट आन्सर. व्हेरी गुड, दोज वर गिव्हन ऑप्शन नंबर वन दॅट इज अ करेक्ट. हॅव्हिंग सोल राईट म्हणजेच काय, तर एकमेव अधिकार. म्हणजेच काय, तर एकमेव अधिकार. व्हेरी गुड, दोज वर गिव्हन ऑप्शन नंबर वन दॅट इज अ करेक्ट. हॅव्हिंग फ्यू राईट्स नाही येणार, हॅव्हिंग सम पॉवर्स तेही नाही येणार, नो पॉवर्स नाही येणार. त्याच्याकडे काय असतात, हॅव्हिंग सोलो राईट्स म्हणजे एकमेव अधिकार असतात. कोणाकडे, मोनोपोलिस्टकडे. पिक आउट द रॉंग मॅचिंग फ्रॉम द फॉलोविंग. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचे, रॉंग मॅचिंग पेअर फाइंड आउट करायची आहे. तर ती काय येणार, थ्रोन थ्रोन्स, गूज गीज, थिजीज थिजीजेस, नाईफ नाईफ, काय येणार पटापट सांगा करेक्ट आन्सर. हे सिंगुलर प्लुरल आहे, तो थोन हे सिंगुलर आहे, थ्रोन से प्लुरल आहे, गूस हे सिंगुलर आहे, गीस हे प्लुरल आहे, नाईफ हे सिंगुलर आहे, नाईल्स हे प्लुरल आहे. ह्याचा चुकीचं आहे. कसं, थिजीस आणि थिजीस असं येणार. हे त्यांचं करेक्ट आहे. ठीक आहे, थिजीस हा सिंगुलर आहे, त्याचा प्लुरल हा असा येणार. ठीक आहे, हे त्याने प्लुरल चुकीचं दिलंय. म्हणजेच ऑप्शन नंबर थर्ड ही काय आहे, रॉंग मॅचिंग पेअर आहे. व्हेरी गुड, दोज वर गिव्हन थर्ड दॅट इज अ करेक्ट. आयकोनोक्लास्ट इज अ पर्सन, काय ना. आयकोनोक्लास्ट इज अ पर्सन हु, काय ना करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करायचे. डज नॉट बिलीव इन डेमोक्रेसी, अटॅक वाइडली हेल्ड बिलीव्स अँड कस्टम्स, बिलीव इन गॉड, हेट्स रिलीजियन, काय येणार पटापट आन्सर द्या. काय येणार इथे, काय येणार आयकोनोक्लास्ट, काय येणार याच. आयकोनोक्लास्ट म्हणजे हल्ला करणारा सुधारक. काय, हल्ला करणारा सुधारक. मग त्याला काय बोलणार, आयकोनोक्लास्ट इज अ पर्सन हु डज नॉट बिलीव इन डेमोक्रेसी. डेमोक्रेसी तर नाही येणार इथे, हल्ला सांगितलंय म्हणजे अटॅक. आयकोनोक्लास्ट इज अ पर्सन हु अटॅक्स वाईडली हेल्ड बिलीव्स अँड
कस्टम्स, बिलीव्ह इन गॉड पण नाही ना, हेटेड रिलीजन पण नाही ना, ओबियसली हल्ला करणारा म्हणजे इथे अटॅक दिलंय. सो ऑब्विसली ऑप्शन नंबर सेकंड दॅट इज अ करेक्ट. दोज हू आर गिवन व्हेरी गुड. वेडिक्ट इज ठीक आहे. तुम्हाला आता इथे फोर ऑप्शन मधून फाइंड आउट करना करायचं आहे. वेडिक्ट इज द ओपिनियन ऑफ कॉमन मॅन, ओपिनियन ऑफ प्रीस्ट, ओपिनियन ऑफ डॉक्टर, द ऑफिशियल डिसिजन मेड बाय जेरी इन अ कोर्ट ऑफ लॉ. काय येणार इथे वेडिक्ट? मीन्स वेडिक्ट म्हणजे निर्णय सांगणार एकदम स्पष्टपणे, स्पष्ट निर्णय सांगणार. काय येणार मग? काय येणार? व्हेरी गुड. दोज वर गिवन ऑप्शन नंबर फोर दॅट इज अ करेक्ट. द ऑफिशियल डिसिजन, स्पष्ट मत सांगणारा, ऑफिशियल डिसिजन मेड बाय अ ज्युरी इन अ कोर्ट ऑफ लॉ. द ओपिनियन ऑफ अ कॉमन मॅन तेही नाही येणार, ओपिनियन ऑफ प्रिन्स तो पण येणार, ओपिनियन ऑफ अ डॉक्टर तेही नाही येणार. इथे काय सांगले? निर्णय, स्पष्ट निर्णय सांगणारा म्हणजे ऑफिशियली डिसिजन सांगणारा. ओके, सो दोज वर गिवन ऑप्शन नंबर फोर दॅट इज अ करेक्ट. नेक्स्ट काय? द सेंटेन्स, मोहन अँड माया हॅव फॉलन आउट विथ ईच अदर ओव्हर द एज्युकेशन ऑफ देअर चिल्ड्रन. मीन्स द सेंटेन्स, मोहन अँड माया हॅव फॉलन आउट विथ ईच अदर, एकमेकांसोबत भांडायला लागले कुठल्या टॉपिकवर? ओव्हर द एज्युकेशन ऑफ देअर चिल्ड्रन. त्यांच्या मुलांचं जे एज्युकेशन आहे त्या बाबतीत, एज्युकेशन, मुलांच्या एज्युकेशनच्या टॉपिकवर एकमेकांसोबत त्यांचं भांडण सुरू झालं. ठीक आहे, तर त्याचं मीनिंग, मीन्स काय? They have argued with each other, they have agreed with each other, they have worked hard, they have quarreled with each other. काय येणार पटापट सांगा, पटापट सांगा काय येणार? पटापट आन्सर हवंय मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड, सगळ्यांचे आन्सर येत आहेत. ओके, व्हेरी गुड. दोज वर गिवन ऑप्शन नंबर फोर दॅट इज अ करेक्ट. दे हॅव क्वारल विथ इच अदर. आर्ग्यू म्हणजे काय? मतभेद होणे. त्यांचं मतभेद नाही झाले, त्यांची भांडण चालले, म्हणजेच काय येणार? क्वारल येणार. ठीक आहे, दे हॅव क्वारल विथ इच अदर. ओके, सो दोज वर गिवन ऑप्शन नंबर फोर दॅट इज अ करेक्ट. ओके, चलो. येस, फॉर मोर इन्फॉर्मेशन तुम्ही काय करू शकता? टिकर ऍप डाउनलोड करू शकता. कसं डाउनलोड करायचं? तुम्ही जायचं प्ले स्टोर वर, टिकर असं टाईप करायचं, त्या लिंक वर क्लिक करायचं. लिंक वर क्लिक केल्यानंतरच तो ऍप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल होणार. ओके, आणि तुम्ही पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी टेलिग्राम लिंक आहे, ती टेलिग्राम लिंक जॉईन करू शकता. तिथे सगळे तुम्हाला नोटिफिकेशन अपडेट्स दिले जातील. ठीक आहे, कॉम्बो बॅच 2022 म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच कोर्स एक आणि परीक्षा एक, म्हणजे हे जे काय तुम्हाला 2021 एक्झाम्स दिसतात त्या एक्झामसाठी तुम्हाला एक पर्टिक्युलर कोर्स घेण्याची गरज नाही. एकाच कोर्स मधून तुमचं सगळं सिलेबस कव्हर केलं जाणार. ठीक आहे, त्यामध्ये काय असणार? लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर असणार, ई बुक असणार, 50+ सराव प्रश्न संच असणार, महत्वाचं म्हणजे 1-to-1 डाऊट सेशन असणार, आणि दररोज एमसीक्यूज असणार ओनली इन 3000. ओके, फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन गिव्हन दॅट नंबर. ओके, फॉर मोर इन्फॉर्मेशन यू कॅन कॉल ऑन दॅट गिव्हन नंबर. ठीक आहे, चूज वन ऑफ द अल्टरनेटिव्ह नियरेस्ट इन मीनिंग टू द कीवर्ड मेलेफॅक्टर. मेलेफॅक्टरचं मेल फॅक्टरचं तुम्हाला नियरेस्ट मिनिंग काय येणार ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. फोर ऍडिशन, अ मायझर, अ क्रिमिनल, टू मिसअंडरस्टँड. काय येणार मेल फॅक्टरचं? पटापट सांगा. मेल फॅक्टरचं तुम्हाला मिनिंग काय येणार? ह्याचं मेल फॅक्टरचं मिनिंग आहे दोषी किंवा गुन्हेगार, दोषी किंवा गुन्हेगार. तर ऑब्विसली त्याचा नियरेस्ट मिनिंग काय आहे? अ क्रिमिनल. व्हेरी गुड. दोज वर गिवन ऑप्शन नंबर थर्ड दॅट इज अ करेक्ट. नेक्स्ट काय? कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग द अप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. यू कॅन नॉट टेक मी टू प्रिझन. आय नो माय राईट्स द मॅन.
काय येणार इथे पटापट सांगा, अल्टरनेटिव वर्ड काय येणार? कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स, पटापट सांगा. काय येणार? व्हेरी गुड, पटापट आन्सर द्या मला. यू कॅन नॉट टेक मी टू प्रिझन, म्हणजेच काय, तुम्ही मला तुरुंगात नेऊ शकत नाही. आय नो माय राईट्स, मला माझे राईट्स माहित आहे. द मॅन काय येणार? द मॅन ऑब्जेक्टेड म्हणजेच काय, तर काय येणार? ऑब्जेक्टेड, प्रोटेस्टेड, शाउटेड, एक्सक्लेम, काय येणार पटापट सांगा. ऑब्जेक्टेड म्हणजे मतभेद करणारा व्यक्ती, मतभेद करतोय असा व्यक्ती, ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय आहे? प्रोटेस्टेड म्हणजे निषेध करणे, निषेध करणे किंवा टीका करणे, निषेध करणे किंवा टीका करणे. त्याच्यानंतर शाउटेड म्हणजे काय, खूप ओरडणे, ठीक आहे. आणि एक्सप्लेन म्हणजे ठामपणे, ठीक आहे. शाउटेड म्हणजे ओरडणे, ठीक आहे. तर काय येणार? यू कॅनॉट टेक मी टू प्रिझन, तुम्ही मला तुरुंगात नेऊ शकत नाही, मला माझे अधिकार माहित आहे. द मॅन प्रोटेस्टेड, काय येणार? द मॅन प्रोटेस्टेड, राईट. काय करतोय तो माणूस? निषेध करतोय, टीका करतोय त्यांच्या निर्णयावर, म्हणजेच ऑप्शन नंबर बी, दॅट इज अ करेक्ट. हिअर इज द प्राइस ऑफ कन्व्हर्सेशन, चूज द करेक्ट क्वेश्चन वर्ड फ्रॉम अमॉंग द अल्टरनेटिव्ह गिवन. डॅश वॉज ही टॉकिंग टू हिज ब्रदर, या सेंटेन्सचं तुम्हाला कन्व्हर्सेशनचं सांगायचं की इथे काय यायला पाहिजे होतं, काय यायला पाहिजे होतं, पटापट आन्सर द्या. व्हेरी गुड, दोज आर गिवन ऑप्शन नंबर फोर, दॅट इज द करेक्ट. हु वॉज ही टॉकिंग, टॉकिंग म्हणजे बोलणे, बोलतो कोण? द पर्सन, एखादा व्यक्ती बोलतो, एखाद्या पर्सन बद्दल बोलत आहे, तर आपलं काय यूज होणार? हु यूज होणार, ओके. व्हेरी गुड, दोज आर गिवन ऑप्शन नंबर फोर, दॅट इज द करेक्ट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह प्लीज एक्सक्यूज डॅश डॅश, सांगा काय येणार प्लीज एक्सक्यूजच्या इथे. पटापट आन्सर हवाय मला. व्हेरी गुड, दोज वर गिवन ऑप्शन नंबर थर्ड, दॅट इज द करेक्ट. प्लीज एक्सक्यूज मी फॉर बीइंग लेट, ठीक आहे. काय सांगितलंय की प्लीज एक्सक्यूज मी बीइंग फॉर लेट, मला माफ करा कशासाठी, की लेट आलोय म्हणून, ठीक आहे. सो दोज वर गिवन ऑप्शन नंबर थर्ड, दॅट इज अ करेक्ट. चूज द राईट फॉर्म ऑफ वर्क फ्रॉम अमॉंग द अल्टरनेटिव्ह गिवन. प्लीज डोंट आस्क मी टू प्ले ऑन द पियानो, आय डॅश ऑन इट फॉर इयर्स, काय येणार पटापट आन्सर द्या. काय येणार? पटापट आन्सर हवंय मला. व्हेरी गुड, दोज वर गिवन ऑप्शन नंबर सेकंड, दॅट इज द करेक्ट. हॅवंट प्लेड, प्लीज डोंट आस्क मी टू प्ले ऑन द पियानो, मला काय सांगितले, प्लीज डोंट, मला विचारू नका पियानो वाजवण्यासाठी. आय हॅव नॉट प्लेड ऑन इट फॉर इयर्स, इथे काय सांगितलंय, टाइम पिरियड सांगितलंय, फॉर इयर्स टाइम पिरियड सांगितले, टाइम पिरियड सिन्स ते तर फॉर कशामध्ये वापरतात, तर प्रेझेंट परफेक्ट साठी वापरतात. कशासाठी? प्रेझेंट परफेक्ट साठी वापरतात. जर प्रेझेंट परफेक्ट साठी आहे तर इथे काय येणार? हॅव येणार, हॅवन प्लेड, ठीक आहे. हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, तर वर्बचा थर्ड फॉर्म आहे प्लेड, ठीक आहे. आणि इथे काय सांगितलंय की मी ह्याच्या आधी प्ले केलेलं नाहीये, मग इथे काय येणार? हॅवला नॉटचं लागणार, ठीक आहे, तर नॉट लागणार. व्हेरी गुड, दोज वर गिवन ऑप्शन नंबर टू, दॅट इज अ करेक्ट. पिक आउट द क्लॉज दॅट कम्प्लीट द सेंटेन्स करेक्टली. द लॉ वॉज इनॅक्टेड विथ अ व्ह्यू टू, काय येणार पटापट आन्सर द्या मला. काय येणार? द लॉ वॉज इनॅक्टेड विथ अ व्ह्यू टू,
तुझ्या नंतर काय येणार नेहमी, तुझ्या नंतर नेहमी मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार, तर ऑब्व्हियसली जास्त डोकं लावायची गरजच नाही इथे. तुझ्या सोबत नेहमी काय येणार, मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार. तर मेन वर्बचा टू बी केप नाही येणार, केप पण हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे. कीपिंग हा वर्बचा आय एन जी फॉर्म आहे, तोही नाही येणार. बी कीपिंग हेही नाही येणार, तर काय येणार, टू कीप द इंटरेस्ट ऑफ द पुअर पीपल इन माइंड. बघा, जर कधी कधी तुम्हाला अर्थ माहित नसेल सेंटेन्सचा, तर फक्त सेंटेन्सच्या फॉर्मेशनला ओळखून तुम्ही सांगणार की इथे काय यायला पाहिजे. टू सोबत कधी पण मेन वर्बचा फर्स्ट फॉर्मच येतं, तर इथं टू सोबत कीप येणार, ते काय आहे, कीप हा मेन वर्बचा फर्स्ट फॉर्मच आहे. तर ऑब्व्हियसली दोज वर गिवन ऑप्शन नंबर वन, दॅट इज करेक्ट. अँड ऑल इज यूज बाय काय येणार, पटापट आन्सर द्या. अँड ऑल इज यूज बाय, व्हेरी गुड, शू मेकर. ठीक आहे, शू मेकर. ठीक आहे, तांबराची जी अरी असते ते कोण वापरतात, तर शू मेकर. व्हेरी गुड, दोज वर गिवन ऑप्शन नंबर टू, दॅट इज अ करेक्ट. सिलेक्ट द वर्ड विच फिट्स द डेफिनेशन मोस्ट क्लोजली. इझिली हर्ट, जे खूप लवकर दुखावतात, ज्यांना लवकर खूप हर्ट होतं कोणी काय बोललं तर, त्याचं मीनिंग इथे कुठे आहे, क्लोज असं मीनिंग. सेन्सिबल, पेनफुल, डॅमेज की सेन्सिटिव्ह, काय ना, इझिली हर्ट. व्हेरी गुड, दोज वर गिवन ऑप्शन नंबर फोर, दॅट इज अ करेक्ट. सेन्सिटिव्ह, ठीक आहे, काय येणार, तर सेन्सिटिव्ह, जे लवकर हर्ट असतात ते कसे असतात, ते खूप सेन्सिटिव्ह म्हणायचे असतात. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर फोर, दॅट इज अ करेक्ट. Each of the rooms that clean in the morning, काय येणार, Each of the rooms that clean in the morning, याचा आन्सर काय येणार, पटापट द्या. आर, वॉज, वेअर, हॅव बीन, काय येणार. व्हेरी गुड, दोज वर गिवन ऑप्शन नंबर टू, दॅट इज अ करेक्ट. इच ऑफ द रूम्स वॉज क्लीन इन द मॉर्निंग. इच ऑफ म्हणजेच हे काय आहे, तर हा आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह. ठीक आहे, डिवाइड केलेला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आहे. इच ऑफ हे काय आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन हे. ठीक आहे, तर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन मध्ये नेहमी ऑक्झिलरी वर्ब काय असतात, तर सिंग्युलर असतात. तर इचच्या सोबत ऑक्झिलरी वर्ब काय येणार, वॉज, कारण की ते इच प्रत्येक रूम बद्दल बोलत आहेत. इच ऑफ द रूम म्हणजे प्रत्येक रूम बद्दल बोलत आहेत पर्सनली, म्हणजे तो काय झाला, डिस्ट्रीब्युटिव्ह झालं. तर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन मध्ये काय होतं, नेहमी ऑक्झिलरी वर्ब सिंग्युलर वापरतात. सो दोज वर गिवन ऑप्शन नंबर टू, दॅट इज अ करेक्ट. Spotting the error, a gang of robbers were arrested by the police last night near the island. No error. पटापट आन्सर द्या, काय येणार इथे, पटापट आन्सर द्या, काय येणार इथे, काय येणार. व्हेरी गुड, दोज वर गिवन ऑप्शन नंबर वन, दॅट इज द करेक्ट. अ गँग, गँग वापरले म्हणजे हे काय आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे. जर कलेक्टिव्ह नाऊन असेल तर त्याच्यासोबत ऑक्झिलरी वर्ब हा नेहमी काय येणार, सिंग्युलर येणार. तर इथे काय वापरलंय, वेअर वापरलंय, इथे काय यायला पाहिजे होतं, वॉज यायला पाहिजे होतं. ठीक आहे, सो दोज वर गिवन ऑप्शन नंबर वन, दॅट इज अ करेक्ट. अगेन स्पॉटिंग द एरर, She ordered the servant and shut the door and leave the room. No error. पटापट सांगा इथे एरर काय आहे. पहिले तर शी ऑर्डर द सर्वनंट, तिने ऑर्डर दिले, कमांड दिले, म्हणजे हा कोणता सेंटेन्स आहे, हा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. कोणता आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स. तिने ऑर्डर दिले, कमांड दिले, म्हणजे हा कोणता सेंटेन्स आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स. तर इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये शी ऑर्डर द सर्वनंट, शटच्या आधी काय येणार, टू येणार. शी ऑर्डर द सर्वनंट टू शट द डोर. ठीक आहे, ऍज अ कंजंक्शन इथे काय काय आलं, इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये, इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये शी ऑर्डर द सर्वनंट टू शट येणार द डोर. इट मीन्स एरर कशामध्ये आहे, तर ए मध्ये आहे. स्पॉटिंग द एरर, शी ऑर्डर द सर्वनंट, ओके,
मदर अलाउड मी टू गो वेर एवर आई वॉन्ट नो एरर का येणार इथे पटापट मला आंसर द्या मदर अलाउड मी गो वेर एवर कशामध्ये एरर आहे व्हेरी गुड सी मध्ये आहे काय येणार आई वॉन्टेड काय येणार कारण की इथे मदर अलाउड हा कुठला आहे पास्ट टेन्स आहे जर हा पास्ट टेन्स आहे तर हा पण काय येणार पास्टच येणार म्हणजे काय येणार वॉन्टेड येणार म्हणून काय येणार ऑप्शन नंबर सी ठीक आहे अगेन स्पॉटिंग द एरर देर इज ओनली वन ऑफ हिज नॉवेल दॅट आर इंटरेस्टिंग नो एरर काय येणार पटापट सांगा काय ना पटापट सांगा काय येणार There is only one of his novels that are interesting. काय येणार इथे काय येणार तर इज पाहिजे इथे कशामध्ये एरर आहे सी मध्ये काय दॅट इज इंटरेस्टिंग का देअर इज ओनली वन ऑफ हिज नॉवेल्स वन ऑफ हिज म्हणजे हा कोण आहे सिंग्युलर आहे ठीक आहे सिंग्युलर आहे ना देअर इज ओनली वन ऑफ हिज नॉवेल्स फक्त त्याचेच नॉवेल्स आहेत सगळे खूप सारे नॉवेल्स आहेत पण फक्त कोणाचे त्याचे म्हणजे पर्सन किती आहे फक्त एक म्हणजे सिंग्युलर आहे तर मी ते ऑक्झिलरी वर्ब काय पाहिजे होतं इज पाहिजे होतं इथे त्यांनी काय लिहिलंय आर लिहिलंय दॅट आर इंटरेस्टिंग नाही तर दॅट इज इंटरेस्टिंग हवं होतं ठीक आहे ऑप्शन नंबर सी मध्ये आय टोल्ड हर वेन शी केम टू दिल्ली आय वुड शो हर ऑल हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स नो एरर काय येणार व्हेरी गुड ए मध्ये आहे एरर काय आहे एरर व्हेरी गुड इथे काय यायला पाहिजे होतं आय टोल्ड हर दॅट कारण की सेंटेन्स काय आहे एकमेकांशी कनेक्टेड आहे राईट सेंटेन्स काय आहे एकमेकांशी काय आहे तर कनेक्टेड सेंटेन्स आहे आय टोल्ड हर मी तिला बोलली होती काय दॅट वेन शी केम म्हणजे हा सेंटेन्स आणि हा हे दोन सेंटेन्स एकमेकांशी काय आहे कनेक्टेड आहे तर तिथे काय वापरायला पाहिजे होत आय टोल्ड हर दॅट वापरायला पाहिजे होत ठीक आहे इट मीन्स कशामध्ये एरर आहे तर ए मध्ये एरर आहे तर असेच तुम्हाला टिकर ऍप डाउनलोड करायचे आहे त्याच्यासाठी नोटिफिकेशन तुम्हाला जर हवं असेल तर टिकर ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे टिकर ऍप टाईप करायचं आहे लिंकवर क्लिक करायचं आहे देन यू विल गेट द ऍप ठीक आहे ही लिंक आहे पोलीस भरतीची ही आहे तलाठी भरतीची जी तुम्ही जॉईन केल्यानंतर टेलिग्राम तुम्हाला सगळे नोटिफिकेशन सगळे अपडेट्स तिथे दिले जाणार ठीक आहे कॉम्बो बॅच 2022 म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच कोर्स एक आणि परीक्षा अनेक म्हणजेच तुम्हाला हे जे काही 20 एक्झाम दिसतात या 20 एक्झाम साठी तुम्हाला पर्टिक्युलर कोर्स घेण्याची गरज नाही तुम्हाला बेनिफिट काय आहे तर एकाच कोर्स मधून तुमचे सगळे एक्झाम सिलेबस कव्हर केलं जाणार त्यामध्ये काय काय असणार लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर असणार ई बुक असणार 50+ सराव प्रश्न संच असणार 1-to-1 डाऊट सेशन असणार आणि दररोज एमसीक्यूज असणार इन ओनली 3000 ठीक आहे and for more information you can call on that given number theek hai chalo so aaj apan pmc chi pmc pune mahanagar palikeche ingreji ha vishayache questions pahile tumhi pan chan answer dilele ahet theek hai ata punna apan pratyek ashe set gheuya previous je question paper ahet tya prakare apan mi tumche questions ahet te set kelele ahet tase apan ghenar ahot theek hai आणि अशाच प्रत्येक विषयासाठी तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायचे आहेत त्यासाठी तुम्हाला कोणतं काय करावं लागेल तर टिकर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल म्हणजे सगळे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन दिले जातील आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला दिसतील ठीक आहे आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे ठीक आहे सो चलो बाय हॅव अ ग्रेट डे